लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। नगर अहिल्याबाई होळकर या मातेने राष्ट्राला उभे करत संपूर्ण देशात पाणवठे निर्माण करून दुष्काळ निवारण्याचे मोठे पुण्याचे काम केले आहे। अशा अहिल्याबाईंच्या नावाने आता अहमदनगरचे नामांतरण झाले आहे। अहिल्याबाईंनी केलेले दुष्काळ निवारण्याचे काम व नगरमध्ये झालेली पाण्याची परिस्थिती यांचा मेळ घालण्याची नैतिक जबाबदारी सर्वांवर आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले आहे। पंडित दीनदयाळ संस्थेच्या दीनदयाळ बालगोपाल बचत ठेव योजनेचा शुभारंभ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामकरण ठराव तातडीने शासन दरबारी पाठवल्याबद्दल जाहीर टीमचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते। आयुक्त पंकज जावळे आणि ठराव समिती सदस्यगण डॉक्टर प्रदीप पठारे, अतिरिक्त आयुक्त सचिन बंगार, उपयुक्त मनोज पाखरे, शहर अभियंता मेहरे लहारे, आस्थापना प्रमुख सचिन धस, लेखाधिकारी विशाल पवार, लेखापरीक्षक यांचा सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी सुरेश क्षीरसागर यांची समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल व अनिल सबलोक यांची भाजपा रेल्वे प्रकोष्ठाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थापक चेअरमन वसंत लोढा, व्हाईस चेअरमन सुधीर पगारिया, संचालक मिलिंद गंधे, निलेश लोढा, विकास पाथरकर, शैलेश चंद्रे, शारदा हौशिक, शैला चंदेडे, बाबासाहेब साठे, सुभाष फणसे, सोमनाथ चिंतामणी, श्री अग्रवाल, बाळासाहेब भुजबळ, सुहास पाथरकर, तुषार पोटे, बापू ठाणगे, नवनाथ चिंतामणी, अजय उगळे, शेखर गांधी, बॉबी गायकवाड, गोकुळ काळे, संजय वल्लाकट्टी, राजकुमार जोशी, मनीष लोढा, मुकुंद मुळे, गोकुळ काळे, व्यवस्थापक निलेश लाटे व उपव्यवस्थापक सुखदेव दरेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। प्रतिनिधी महेश कांबळे, नगर। नागरी सहकारी पतसंस्था व पंडित दीनदयाळ परिवाराच्या वतीने नामांतराचा जो महानगरपालिकेने ठराव केला, तर त्या आयुक्तांनी त्यांच्या टीमचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य होतं। आणि म्हणून आज आम्ही गेल्या एक वर्षापासून शासनानं महापालिकेला कळवलं होतं किंवा नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असं नामांकनाचा ठराव महानगरपालिकेने करून द्यावा, त्या बाबतीतलं एक वर्षापूर्वी महापालिकेने सरकारनं पाठवलं होतं, परंतु अद्यापर्यंत ते झालं नाही। मान्य जिल्हाधिकारी साहेबांना शासनाचं तातडीनं हा ठराव करून आम्हाला द्या। महापालिका आता प्रशासकीय ठरावाने शासना सादर केला आहे, त्याबद्दल आमचा इथं सत्कार केला जातो। वस्तुता ही सत्काराची गोष्टच नाही, कारण दैनंदिन प्रशासकीय कामकाज करण्याची प्रशासनाची जबाबदारी असतील तीच आम्ही पार पाडली आहे। नितीपुरी काळात देखील ज्या पद्धतीने वसंत शेट्टीने आपल्याला सांगितलं की शहरामध्ये बऱ्याचशा समस्या कमी झाल्या आहेत, परंतु बऱ्याचशा आहेत, त्या कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस पाऊल उचललं पाहिजे। निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण बरेच काही ठोस पाऊल उचलत आहोत आणि उचलत राहणार आहोत, जेणेकरून नागरिकांना नागरी सुविधा ह्या सुलभपणे कशा प्राप्त होतील, त्यासाठी आम्ही आमचे प्रशासन सतत कार्यशील आहे। तुम्ही आपल्या सर्वांना भावी देतो की यापूर्वी कालावधीमध्ये सर्व माजी लोकप्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधी आजी लोकप्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्यातून, सर्व पदाधिकाऱ्यांच्या व नागरिकांच्या सहकार्यातून नक्कीच आपण या शहराला एक सुंदर असं रूप देऊ। एवढं मी या ठिकाणी बोलतो। आपली जी बचत योजना आहे त्या बचत योजनेसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।